मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली आहे. हिंगोली पूरस्थितीचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय. हिंगोलीतल्या कुरुंदा गावातला पूरपरिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. शिवाय हिंगोली नांदेडच्या पूरस्थितीचा सुद्धा आढावा घेतलाय. झी 24 तासनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती, ज्याची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा घेतलेली आहे. हिंगोलीतल्या कुरुंदा गावातली जी परिस्थिती आहे, जी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्या संदर्भातला आढावा आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. शिवाय या पूरपरिस्थितीशी त्यांनी बातचीत सुद्धा केलेली आहे त्या सगळ्या संदर्भात. आणि हिंगोली नांदेडच्या पूरस्थितीचा सुद्धा आढावा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. आपण सकाळपासूनच झी 24 तासवर ही बातमी दाखवत होतो, थेट दृश्य आपण दाखवली होती, ज्याची दखल आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा घेतलेली आहे. सध्या मुख्यमंत्री नवी दिल्लीमध्ये आहेत, त्यांची दिल्लीवारी सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात श्रेष्ठींची चर्चा केली जाते आणि आता नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता आसना नदीला पूर आलाय का तिकडे? कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं तर तिकडे लोक अडकले, त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना? हो सर, रेस्क्यू करतोय सर. तुमच्याकडे दोन कुटुंब आहेत सर. एक टाकळगाव म्हणून गाव आहे सर बाजूला, त्याच्या शेतामध्ये, एक पवारच्या शेतामध्ये एक कुटुंब वरती थांबले सर छतावर. आता नांदेडची आपली एसडीआरएफची टीम पोहोचली आहे सर, ती आता अर्ध्या तासात पोहोचते की त्यांना ताबडतोब रेस्क्यू करा. येस सर, येस सर. आणि पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता गावामध्ये जाऊन पण आता आमच्या लोकांचा संपर्क झाला आहे सर. पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता अंतर काम नाही. लोकांना मी तर शिफ्ट केलंय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. सगळी व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा. कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. आणि कुठेही जीवित हानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या. आणि सगळे आपले ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक. हा, तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा. आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा. आणि बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची. आपण पाहिलं झी 24 तासनं जी बातमी दाखवली होती नांदेड हिंगोली मधली, त्या सगळ्या संदर्भातला आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. सध्या मुख्यमंत्री नवी दिल्लीमध्ये आहेत, दिल्लीवारी करतायत. मात्र महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे त्या संदर्भातली बातमी झी 24 तासनं दाखवली, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी त्या सगळ्या संदर्भात चर्चा करून सूचना सुद्धा दिल्यात. छत्रपतींचा विचार म्हणजे